अखेर चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर. उद्धव ठाकरेंनी केली मिरजेत घोषणा. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. सांगली लोकसभा मतदारसंघात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आज घोषित केली गेली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजेच्या सभेत चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केल्याने सांगली लोकसभा मतदारसंघ कुणाकडे हा तिळा सुटला आहे. गेले काही दिवस लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याची चर्चा होती. आज उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित करत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आज सुद्धा चंद्रहारला होय, मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय. शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून. हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल. सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत.